नमस्कार, वीकेबी मराठीच्या दुपारच्या बातमीपत्रात आपलं स्वागत आहे. तर सर्वप्रथम बघूया आजच्या ठळक घडामोडी. गडचिरोलीत जनसंघर्ष समितीच्या वतीने अतिदुर्गम भागातील झाडाला बांधण्यात आली प्रेम व अहिंसेची संदेश देणारी राखी. गंगा जमुना परिसरात निर्माण झाला एकच गोंधळ, एकाच पक्षाचे दोन नेत्या आले आमने सामने. आणि अवैधरित्या वाळू घेऊन जाणाऱ्या ट्रकचा पाठलाग करणाऱ्या पोलीस वाहनाचा अपघात. आजच्या ठळक घडामोडींनंतर आता सविस्तर वृत्त. दरवर्षीप्रमाणे यंदाही जनसंघर्ष समितीच्या वतीनं गडचिरोली जिल्ह्यातील अतिदुर्गम भागात असलेल्या पोलीस बांधवांसोबत राखी पौर्णिमा सण साजरा करण्यात आला. गडचिरोली जिल्ह्यातील नरगुंडा, ताडगाव व कोठी पोलीस मदत केंद्रांमधील जवानांना राखी बांधली. तसेच नक्षलवाद्यांनी हिंसा व अत्याचार सोडून संवैधानिक मार्गाने आदिवासी भगिनींची राखी स्वीकारून त्यांची रक्षा करावी अशी संदेश देणारी राखी या भागातील झाडाला महिला भगिनींच्या वतीनं बांधण्यात आली. पण आत्मसमर्पण करावं आणि मुख्य प्रभावावर यावं. आणि आमची एक इच्छा आहे की आपल्याला राखी स्वतः बांधायची आहे मला. आणि एवढी खुशी मला जीवनात होईल की आजपर्यंत भेटली नाही. बस नमस्कार. रविवारी गंगा जमुना परिसरात गोंधळ निर्माण झाला होता. एकीकडे राष्ट्रवादी काँग्रेस पदाधिकारी ज्वाला धोटे यांच्या नेतृत्वात परिसरातील बॅरिगेट्स हटवले, तर दुसरीकडे राष्ट्रवादी प्रदेश महासचिव आभा पांडे यांना या घटनेची सूचना मिळाली असता शेकडो नागरिकांनी जमा होऊन बॅरिगेट्स हटवणीविरुद्ध निषेध दर्शवला. मागील काही दिवसांपासून पोलिसांकडून गंगा जमुना परिसर सील करण्यात आले होते. एकीकडे नागरिकांनी आपल्या परिसरात देह व्यवसायाच्या कामाविरुद्ध आवाज उचलला, तर दुसरीकडे वारंगणांकडून ज्वाला धोटे यांची पहिले या महिलांच्या पुनर्वसनाचा प्रश्न सोडवण्यात यावा अशी मागणी केली. नागरिकांसोबत राष्ट्रवादी प्रदेश महासचिव आभा पांडे यांनी पोलिसांच्या सील करण्याच्या निर्णयाला समर्थन दिले असून भाजपचे माजी नगरसेवक राजेश धकाते, नगरसेवक मनोज चाफले, वंदना यांगटवार यांचाही सहभाग होता. क्या कहेंगे आज के आंदोलन के बारे में? आज का यह जो देह व्यवसाय के विरोध इस बस्ती के लोग जो एकजुटता से आए हैं, इस बस्ती का नाम है गंगा जमुना, लेकिन जितना ये पवित्र शब्द है उतनी ही अपवित्र यह बस्ती हो गई है, क्योंकि यहाँ देह व्यवसाय चलता है. और उसी के खिलाफ अन्य लोग, अनेक लोग इस बस्ती के सालों से, वर्षों से अन्याय के खिलाफ लड़ते आ रहे हैं, लेकिन कभी भी इन्हें पुलिस का वो सपोर्ट नहीं मिला. लेकिन आज न्यायालय के आदेश के अनुसार न्यायालय ने यह आदेश दिया है कि जो जिनका घर है, जो स्वयं घर के मालक है, वो यहाँ रह सकते हैं, लेकिन यहाँ पर वो देह व्यवसाय नहीं कर सकते. उसी आदेश का पालन करके पुलिस प्रशासन जिस तरह से कार्रवाई कर रही है, उसी पुलिस प्रशासन की कार्रवाई को सहयोग करने के लिए, उनकी मूवमेंट को पाठिंबा देने के लिए हम सब लोग यहाँ एक हुए हैं, ताकि यह देह व्यवसाय यहाँ से हटे. केवल हटे नहीं तो हमारे बच्चे, आने वाली पीढ़ी भी सुरक्षित रहे. उनके भविष्य को लेकर जो हम सब लोग चिंतित हैं. आज यहाँ अभी महिलाएं बता रही थी कि कई लोग हमें ही बुलाने लगते हैं, कई लोग हमारा ही रेट पूछने लगते हैं. ये क्या है? यही हमारी भारतीय संस्कृति है. मैं बात करती हूँ, अगर कुछ लोग कहते हैं कि पुनर्वसन की बात, कुछ लोग गरीब हैं, अरे आपकी गरीबी हमें बताइए, हम दूर करेंगे. आपका पुनर्वसन का प्रश्न है, हमें बताइए, शासन की जो योजना है उस हिसाब से हम करेंगे. लेकिन हम अन्यथा कुछ भी चीज बर्दाश्त करेंगे नहीं. हम देह व्यवसाय को हटा करिए. दोन्ही बाजू आपापल्या मागण्यांसाठी रस्त्यावर उभ्या दिसण्यात आल्या असून दोन्ही बाजूंनी घोषणाबाजी करण्यात आली. तणाव वाढण्यापूर्वी पोलीस अधिकाऱ्यांचे एक पथक बळासह तेथे पोहोचले होते. पोलीस पथकांनी दोन्ही बाजूंना समजावून हटवण्याचा प्रयत्न केला, मात्र पोलिसांना यश मिळाले नसता त्यांनी सौम्य बळाचा वापर करून जमाव पांगला. जो है पोलीस कार्यालय की ओर से एक मनाई आदेश जारी किया गया की यहाँ पर जो भी गलत काम के इरादे से जो भी लोग आएंगे, जो व्यवसाय व्यवसाय करने के लिए आते हैं या जो कस्टमर बनकर आते हैं, ऐसे उपद्रवी तत्वों की वजह से आजू बाजू के नागरिकों को तकलीफ हो रही है.
वो बंद करने के लिए 144 नोटिस किया गया है। यहाँ पर जो भी रहवासी है या जिनके उनके मकान है उनको कोई किसी तरीके का प्रतिबंध किया गया नहीं है। तो जो लोग हैं आपस में कन्फ्रंटेशन ना करें और विचार विचार को जो कोई भी करवाता है या जो कोई प्रोत्साहन दे रहा है और जो कोई उसको फैसिलेट करता है, मतलब खुली भाड़े पे देता है या रूम देता है और जो नाबालिग कोई लड़कियों को लाके भी उनको रूम देता है, तो ये गलत है, कायदे से गलत है, उसमें भी कार्रवाई होगी, यही हमारा कहना है। बाकी किसी का जो हमने जो कल पुलिस डिपार्टमेंट में जो मीटिंग लिया था वो इसीलिए लिया था कि जो इसके रूम्स हैं यहाँ पर या जो भी है या जिसका डिवाइसेस है उनको आह्वान किया था कि आप ये गलत काम के लिए ना देते हुए अच्छे लोगों को इसमें आप दे सकते हो और आपको कोई भी अगर परेशानी हो तो आप शासन को बताइए, हम लोग आपकी सभी समस्याएं छुड़वाने का, अलग अलग जो डिपार्टमेंट है सोशल वेलफेयर डिपार्टमेंट है, महिला बाल कल्याण विभाग है, लीगल एड सर्विसेज है, ये विभाग की ओर से हम लोग उनको जरूर मदद करवाएंगे, जो भी शासन की योजना है वो सब यूज करके उनको मदद करवाएंगे। जो भी इसमें बोलता है कि हम बेरोजगार हो जाएंगे या हमें कोई रोजगार का प्रश्न आएगा, उनके लिए भी हम लोग अलग अलग डिपार्टमेंट से बात करके उनकी व्यवस्था करने का कोशिश कर रहे हैं, यही हमारा एक रूल है। समाजसेविका ज्वाला धोटे तर वारंगणाच्या बाजूने आवाज उचलताना दिसलेच, तसेच तृतीयपंथी सुद्धा वारंगणांच्या बाजूने दिसले होते। या व्यतिरिक्त मी अजून काही बोलू शकत नाही। आणि काही लोकांनी, जे कोणी आहेत मी त्यांना ओळखत नाही, काही लोकांनी आरोप केलेला आहे, काही लोकांनी आरोप केलेला आहे की ज्वाला धोटेंचा या वस्तीशी संबंध नाही। शांत शांत, यावर मी आपल्याला उत्तर देते। ज्वाला धोटेस या वस्तीशी संबंध नाही। ही जी संघटना आहे काय रे, या संघटनेच्या संरक्षणाचा बेडाच आमच्या वडिलांनी उचलला होता, हे जग जाहीर आहे। रायला दुसरा प्रश्न, स्थानिक नगरसेवक फक्त या प्रभागापर्यंत मर्यादित आहे। ज्वाला जांबोतराव धोटे राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या अर्बन सेलच्या शहर अध्यक्ष आहेत। आणि तुम्ही म्हणता की ज्वाला धोटेंचा या वस्तीशी संबंध नाही, मी संपूर्ण शहराची अध्यक्ष आहे। विदर्भवीर भाऊ जांबोतराव धोटेंनी अन्याय अत्याचार विरुद्ध लढण्यासाठी विदर्भ अन्याय निवारण समितीची स्थापना केली होती। त्या विदर्भ अन्याय निवारण समितीची मी विदर्भाची प्रदेश अध्यक्ष आहे। आणि तुम्ही म्हणता की या वस्तीशी ज्वाला धोटेंचा संबंध नाही, अरे ही वस्ती ज्या शहरात बसलेली आहे त्या नागपूर शहराचे आमचे वडील 11 वर्ष खासदार होते, माझी खासदाराची मी मुलगी आहे। आणि तुम्ही म्हणता की ज्वाला धोटेचा या वस्तीशी संबंध नाही। महाराष्ट्राच्या उपमुख्यमंत्री बॅरिस्टर स्वर्गीय रामरावजी अधिकांची मी नात आहे, जे कायदे मंत्री सुद्धा महाराष्ट्राचे राहिले होते। आणि तुम्ही म्हणता की ज्वाला धोटेचा या वस्तीशी संबंध नाही, अरे मला तुमच्या विचारांची क्यू येते, अभ्यास करा आणि मग पत्रकारांशी बोलत जा। कोराडी ठाणे अंतर्गत येणाऱ्या पांजरा परिसरातील बिस्किट कंपनी जवळ रविवारी अवैधरित्या वाळू घेऊन जाणाऱ्या ट्रकचा पाठलाग करताना पोलिसांच्या वाहनाला अपघात झाला। यामध्ये वाहन चालक पोलीस हवालदार जखमी झाले असून त्यांना रुग्णालयात दाखल करण्यात आले होते। मिळालेल्या माहितीनुसार अवैधरित्या वाळूने भरलेला ट्रक कोराडीवरून नागपूरकडे जात असल्याचे बघून हवालदार मनोज अंधारे यांनी ट्रकचा पाठलाग करायला सुरुवात केली। ते पोलीस वाहनात एकटेच होते। पांजरा परिसरातील बिस्किट कंपनी जवळ त्यांनी ट्रकला ओव्हरटेक करून थांबवण्याचा प्रयत्न केला असता विरुद्ध दिशेने येणाऱ्या बोलेरो वाहनाने पोलीस वाहनाला धडक दिली, त्यामुळे अंधारे यांचं स्टेअरिंगवरून नियंत्रण सुटलं व पोलीस वाहन बॅरिगेट्सला धडकून रस्त्यावर उलटलं। या अपघातात पोलीस कर्मचारी मनोज अंधारे गंभीररित्या जखमी झाले असून नागरिकांच्या मदतीने त्यांना नागपूरच्या शासकीय रुग्णालयात भरती करण्यात आले होते। शनिवारी मुंबईतील शहाडच्या रेल्वे स्थानकावर एका महिलेचा फोन हिसकावून पळणाऱ्या चोराला प्रवाशांच्या मदतीने पोलिसांच्या ताब्यात देण्यात आले। गेल्या 6 दिवसांपासून मुद्देमालचा शोध पोलिसांकडून सुरू आहे। सदर महिला एका कामाने स्थानकावर आली तेव्हा आरोपीने तिचा फोन हिसकावायचा प्रयत्न केला। महिलेने प्रतिकार केला मात्र तरीही चोराला फोन हिसकावून पळ काढण्यात यश मिळाले। यात झटापटी प्रसंगात महिलेचे काही दागिने पण गायब झाले। महिलेने या परिस्थितीत त्याचा पाठलाग केल्याने आरोपीचा वेग कमी झाला। हे सगळं बघता उपस्थित प्रवाशांनी या लुटारूला पकडून पोलिसांच्या ताब्यात दिले।
आरोपीचे नाव शाहरुख गफूर शेख असून त्याला कल्याणच्या लोहमार्ग पोलिसांनी अटक केली आहे. मात्र महिलेचा फोन आणि दागिने चोराने चिखलात फेकून दिल्याने 6 दिवसांपासून मुद्देमालाचा शोध सुरू आहे. दिनांक 14/8/21 रोजी महिला फिर्यादी जी आहेत प्रियंका राजपूत या शार्ट स्टेशनवर कल्याण बाजूकडे येण्यासाठी उभे असताना त्यांच्या हातात मोबाईल अस ते त्यांचं कामकाज बघत होते. त्यावेळेसच एक अज्ञात इसम आला आणि त्याने मोबाईल फोडला आणि पळू लागला. पळाल्यानंतर त्या फिर्यादीसुद्धा त्यांच्या मागे पळाल्या आणि ट्रॅकवरून उडून ते उतरून खाली उतरलेत आणि त्या महिलांनीसुद्धा पाठलाग केला आणि त्या आरोपीने जो आहे तो मोबाईलच तिथे चिखलात फेकला आणि त्या झटापटीत त्यांची ती सोन्याची माळसुद्धा त्या ठिकाणी पडली. त्या अनुषंगाने लगेच पोलीस पण आमचे त्या ठिकाणी पोहोचले. आरोपीला व पोलीस इथे घेऊन फिर्याद दाखल केली आणि त्याला अटक केल्यानंतर सलग आम्ही जवळजवळ 6 दिवस त्याची पोलीस कस्टडी घेतली. त्या दरम्यान आम्ही त्या ठिकाणी जाऊन हमालांची मदत घेऊन सर्व जे चिखल साचलेला होता त्या ठिकाणी मोबाईलचा शोध घेतला. परंतु आम्हाला यश आले नाही. परंतु आम्ही फिर्यादींची या ठिकाणी त्यांनी दाखवलेली समय सुचकता यावेळेस कामाला आलेली आहे. मी आपल्या माध्यमातून सर्व महिला प्रवाशांना विनंती करू इच्छितो की आपणसुद्धा यापुढे काळजी घ्यावी. वेळ झाली एका छोट्याशा ब्रेकची. भेटूया ब्रेक नंतर. लव यू दीपिका. बाय. सब जानना चाहते हैं मेरा फेवरेट कलर, मेरा फेवरेट डेस्टिनेशन, मेरी फेवरेट डिश. पर कोई ये नहीं पूछता कि फेवरेट डिश मैं बनाती कैसे हूँ. अरे यार, जिसे टेस्टी खाना पसंद है वो अच्छे टेस्ट तक पहुँच ही जाता है. सुरुचि मसाले. खाने में हो रुचि तो घर लाइए सुरुचि. अपने सपनों की उड़ान भरने की इच्छा तो हर किसी की होती है, पर पंख भी तो मजबूत होने चाहिए. Flywheel Aviation Academy एक ऐसा इंस्टीट्यूट है जहां पर एयरलाइंस एंड एयरपोर्ट हॉस्पिटैलिटी और टूरिज्म मैनेजमेंट, साथ ही यहां कैंपस इंटरव्यू, गाइडेंस बाय इंडस्ट्री एक्सपर्ट, प्रैक्टिकल ट्रेनिंग एट एयरपोर्ट, एक्सपर्ट फैकल्टी, पर्सनल ग्रूमिंग जैसे कई सारे बेनिफिट्स आप पा सकते हैं. Flywheel Aviation Academy, 1 degree 3 job opportunities. Flywheel Aviation Academy gives you a degree or diploma with a job. Flywheel Aviation Academy, 365 Gandhinagar, LAD College Square, beside Karnataka बँक नागपूर. ब्रेक नंतर आपलं स्वागत आहे. 3 शेतकरी कायदे रद्द करण्याच्या मागणीसाठी वर्धा शहरातील बजाज चौकात 250 दिवसांपासून शेतकऱ्यांचं आंदोलन सुरू आहे. शनिवारी भारतीय कम्युनिस्ट पक्षाचे राज्य सरचिटणीस तुकाराम भस्म यांच्यासह पदाधिकारी व कार्यकर्त्यांनी आंदोलनस्थळी भेट देऊन आंदोलनाला जाहीर पाठिंबा दिला. 2020 पासून सुरू असलेल्या या आंदोलनाला तब्बल 250 दिवस पूर्ण झाले असून अनेक सामाजिक कार्यकर्ते व संघटनांनी आंदोलनाला आपला पाठिंबा दर्शविला आहे. या दरम्यान आंदोलन सुरू झालं तेव्हापासून नेमकं काय काय घडलं, कशाप्रकारे मागण्या मान्य करण्यासाठी प्रयत्न करण्यात आले, दिल्लीतील आंदोलनाला पाठिंबा देण्यासाठी पंजाबमधल्या शेतकऱ्यांनी कशाप्रकारे या वर्धेच्या आंदोलनाला भेट दिली, या सर्व गोष्टींना उजाळा देण्यात आला. करोनाच्या काळामध्ये आणि बहुमताच्या जोरावर कोणत्याही संघटनांना सोबत न घेता किंवा त्यांना विश्वासात न घेता 3 काळे शेतकरी कायदे केले, ज्याचा उद्ध्वस्त करणारा प्रकार सर्वसामान्य नागरिक, कामगार, अडते आणि पांढरपेशीय व्यापाऱ्यापासून तर खालच्या स्तरापर्यंत सगळ्यांना तो होणार आहे. आणि याच्या विरोधात त्यांनी आंदोलन सुरू केलं, त्यासाठी चर्चा केली आणि अखेरीस चर्चेचा पूर्णविराम म्हणून जेव्हा चर्चा थांबली, अशी 11 वी चर्चा झाली, तर या शेतकऱ्यांनी 600 वर संघटनांनी एकत्र येऊन अखिल भारतीय किसान मोर्चाच्या अंतर्गत दिल्लीच्या 5 वेशीवर आंदोलन सुरू केलं. या आंदोलनाच्या बातम्या वर्धेत आल्या, त्याबाबत आपण 3-4 आंदोलन वर्धेत केले आणि मग एकमताने 42 संघटनांच्या पाठिंब्याने आपण असा विचार केला की बजाज चौकामध्ये आपण 15 डिसेंबर 2020 पासून दिल्लीच्या आंदोलनाला पाठिंबा देण्यासाठी, या 3 काळ्या कायद्यांना विरोध करण्यासाठी आणि या 3 काळ्या कायद्याचा सर्वसामान्य शेतकरी, शेतमजूर यांच्यावर काय गंभीर परिणाम होतो, त्यांचं जीवन कसं उद्ध्वस्त होईल, यासाठी प्रबोधन करायचं, त्यांचं लक्ष इकडे आकृष्ट करायचं आणि म्हणून आपण इथे बजाज चौकात आंदोलन सुरू केलं. भंडारा शहरातील इतिहासकालीन असलेले लालबहादूर शास्त्री विद्यालयाच्या मैदानात भंडारा जिल्हा परिषदेतर्फे BOT तत्वावर सुरू असलेले दुकान गाळ्यांचे बांधकाम तत्काळ थांबवण्यात यावे अशी मागणी भाजपचे खासदार सुनील मेंढे यांनी पत्रकार परिषदेत केली.
सदर बांधकामाला मोठ्या प्रमाणात सामाजिक संघटना, काही पक्ष, शहरातील नागरिक व शाळेच्या आजीमाजी विद्यार्थ्यांचा विरोध होत आहे. तसेच यासाठी आंदोलनही होत आहेत. या आंदोलनाला भारतीय जनता पक्षाचे खासदार व शहरातील एक सुजाण नागरिक म्हणून माझा संपूर्ण पाठिंबा असल्याचं खासदार मेंढे यांनी या पत्रपरिषदेत सांगितलं. आपल्या सर्वांना माहिती आहे, सध्या भंडारा जिल्ह्यामध्ये आपल्या सर्वांच्या परिचित अशी, आपल्या सर्वांच्या जिव्हाळ्याची अशी लालबहादूर शास्त्री विद्यालयाच्या पटांगणामध्ये जिल्हा परिषदच्या माध्यमातून बांधकाम सुरू आहे. हे जे काय बांधकाम सुरू आहे ते बांधकाम मुख्य म्हणजे इतक्या जुन्या काळातील मनरो शाळा म्हणून ज्या ज्या शाळा संपूर्ण जिल्हाभर किंवा विदर्भात प्रसिद्ध होती अशा शाळेच्या पटांगणामध्ये सुरू आहे. अनेक विद्यार्थ्यांच्या, अनेक पालकांच्या आणि शिक्षकांच्या भावना या बांधकामामुळे दुखावल्या गेल्या आहेत आणि त्या पद्धतीचं जनाजसुद्धा उभं झालेलं आहे. आज आम्ही भारतीय जनता पार्टीच्या वतीने आणि खासदार म्हणून या पटांगणावरती, क्रीडांगणावरती होत असलेल्या बांधकामाला विरोध दर्शवण्यासाठी इथे आलो आहे. हे बांधकाम तिथे असलेल्या पटांगणाचं संपूर्ण दोन भागामध्ये डिवाईड करत आहे, डिव्हिजन करत आहे. त्यामुळे संपूर्ण पटांगण नष्ट होत आहे. एवढंच नव्हे, जे काही बांधकाम अब्दुल शास्त्री विद्यालयाचं आहे त्या शाळे, त्या बांधकामाच्या वैभवानं सुद्धा या याच्यामुळे संपूर्ण अडथळा निर्माण होणार आहे बांधकामात. यापूर्वीही एवढंच नव्हे, होत असलेलं बांधकाम काँग्रेस आणि राष्ट्रवादीच्या सरकारच्या आणि नेत्यांच्या जिल्हा परिषदच्या पदाधिकाऱ्याशी एकत्र मिळून हा त्यांनी घाट घातला आणि निविदे प्रक्रियेपासूनच आतापर्यंत सगळ्या गोष्टींमध्ये घोळ करून त्यांनी नियमबाह्य पद्धतीने हे बांधकाम सुरू केलेलं आहे. त्यामुळे याच्या विरोधात असलेल्या जन आंदोलनाच्या वतीने आम्ही जे जे या बांधकामाला, त्या पटांगणात बांधकामाला विरोध करतात आहे त्यांच्या पाठीशी आम्ही खंबीरपणे उभं राहतो आणि त्यांच्यासोबत जिथे जिथे शक्य असेल विरोध दर्शवून ते बांधकाम थांबवण्याच्या दृष्टीने आम्ही प्रयत्न करू. लोकांनी ज्या या जनभावनेचा आदर करत प्रशासनाने बांधकाम ताबडतोब थांबवावं आणि लोकांच्या भावनांचा आदर करून ते संपूर्ण पटांगण तसंच कायम ठेवून त्यांनी हे बांधकाम इथं तर कुठेही करावं त्याला आमची कुठलीही अडचण नाही किंवा आमची त्याला आमचा विरोध नाही. मात्र वर्धा येथील आंबेडकर चौकातील पेट्रोल पंप रद्द करण्याच्या आंबेडकरी जनतेच्या मागणीस भाजप पक्षाने पाठिंबा दर्शवण्यासाठी पत्रकार परिषद घेतली. यावेळी सर्व भाजप पक्षाचे नेते उपस्थित होते. वर्ध्याचे खासदार रामदास तडस यांनी डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर चौकात होत असलेल्या पेट्रोल पंपाच्या विरोधाला पाठिंबा दर्शवण्यासाठी पत्रकार परिषद घेतली. या पत्रकार परिषदेत बोलताना ते म्हणाले की पेट्रोल पंपाला आमचा विरोध नाही, मात्र त्या जागेला विरोध आहे. या पेट्रोल पंपाची जागा बदलवण्यात यावी, तसेच जर समन्वयातून प्रश्न सुटणार असेल तर तो सोडवावा, म्हणजे आंदोलनाची गरज पडणार नाही. या पत्रकार परिषदेला भाजप खासदार रामदास तडस, आमदार पंकज भोयर यांच्यासह अनेक भाजप नेत्यांची उपस्थिती होती. त्यांनी पेट्रोल पंप झाला तर येणारे वाहनं त्या पुतळ्याजवळूनच जाणार, दररोजचे नाही म्हटलं तरी 100 वाहनं त्या ठिकाणी राहणार. अशा त्या चौकाचं एक सौंदर्यीकरणही जाईल, त्या ठिकाणी वर्दळ होईल, ॲक्सिडेंट होण्याची भीती राहील. पेट्रोल पंप करण्याचा आमचा विरोध मुळीच नाही आहे, पण त्यांनीसुद्धा थोडी समजूची भूमिका घ्यावी आणि पेट्रोल पंप थोडं तरी मागं, म्हणजे तिकडे जहलच्या बाजूने केला, तिकडे जागा आहे त्यांची, तरी सर्व या ठिकाणी आपण दोन्ही लोकांना समजू, एक शांतीचं, त्या ठिकाणी शांतीनं आपण हे सर्व काम करू. आमची भारतीय जनता पक्षाची एकच मागणी आहे का त्या ठिकाणी 288 करोड रुपये सुधीरभाऊ मुनगंटीवारने दिले आणि सेवाग्राम विकास आराखडा तयार झाला आणि गांधीजीचा इतिहास ज्या जिल्ह्यातून जो गांधीजी इतिहास नवीन मुलाला कळावा या दृष्टीनं गांधी फॉर टुमारो आणि वेगवेगळे चौकसुद्धा निर्माण केले, त्या चौकाचं सौंदर्यीकरण आणि गांधीजीचा इतिहास
याला हात न लावता बाकी पेट्रोल पंप दुसऱ्या जागेवर घेणे हवा हीच आमची इच्छा। कोरोना काळात कोरोनामुळे पतीच्या निधनाने खचून न जाता आपल्या कुटुंबासाठी आधार बनलेल्या भगिनींद्वारे आमदार राजू पारवे यांनी त्यांच्या घरी जाऊन राखी बांधून घेतली। निकिता चेतन बेले व सोनाली मनोज कंबळी अशी या भगिनींची नावे असून अशा प्रत्येक निराधार बहिणींचा मी भाऊराया म्हणून आधार देणार असल्याचं राजू पारवे यांनी सांगितलं। तर आता वीकेबी मराठी न्यूज मध्ये एवढंच, पुन्हा भेटूया काही नवीन घडामोडींसह। बघत राहा वीकेबी न्यूज, नमस्कार।